त्याचप्रमाणे इंडिया एअरलाइन्स एक मोठी जबाबदारी बनला शिराज म्हणून तो म्हणता मैं तो फकीर हूँ जोगी लेके चल जाऊंगा आता नाही सोडणार घोडीत काय काय घेऊन निघतोय ते पण बघणार कारण आमचा देश लुटायची सुरुवात तुझ्यापासून केली हे ही जनता विसरलेली नाहीये आज जे आमच्या भारताचे गृहमंत्री आहेत प्रियंका गांधी आपल्या मुलीला 3 दिवस भेटायला परदेशात गेल्या होते एका बाजूला आपण बघतोय महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे तुमच्या सगळ्यांच्या घरात शिक्षण घेतलेली मुलं आहेत मुली आहेत आपण नोकरी करून काहीतरी करतोय पण खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान व्हावं असं एका तरी मुलाला रोजगार आहे का कारण आमच्या आदित्य साहेबांच्या प्रेरणेतून आमचे मुख्यमंत्री आमचा स्वाभिमान पक्ष प्रमुख उद्धव साहेबांच्या प्रेरणेतून आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जे जे उद्योग आमच्या महाराष्ट्रात आले ते सगळे करून घेण्याचं काम तुम्ही केलं आज आमचं युवक बेरोजगार आहे आज आमच्या घरात महागाई आहे आज माझ्या घरात येणारं तेल असेल डाळ असेल आमच्या घरात भेटणारी वीज असेल आमचं रिचार्ज असेल आमचं सिम कार्ड असेल आमचं विमान असेल आणि आमचे विमानतळ असतील हे सगळं या दोन माणसांच्या हातात आहे अदानी आणि अंबानी काही जण अडाणी म्हणतात होय आमचा देश त्यांच्या पायावर कोणी गहाण टाकलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता भाकरी परतायची वेळ आली आहे आता नाही तर कधीच नाही म्हणून उद्धव साहेब जेव्हा म्हणतात आता यांना तडीपार करायचंय अख्खी बाल भाजप तडीपार आणि ती योजना मला वाटतं महाराष्ट्रात जशी आमच्या जिल्ह्यातून झाली तशी या मुंबईमध्ये ईशान्य मुंबईत व्हायला पाहिजे संजय भाऊ निवडून येतातच आहे तो त्यांना कोणाच्या भविष्य व्यक्तीची गरज नाही कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आपल्याला गरज आहे की किती मोठ्या लीडनी येतात हे सांगायची आज संजय भाऊ जेव्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतात तेव्हा यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कालच मी बघितलं तर 15 तारखेला भारताचे पंतप्रधानांची आमच्या या मतदारसंघात रॅली आहे आनंद आहे रॅली काढा पण मला कायमच गंमत वाटते ज्या जनतेचं प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी करतात त्या जनतेची आमची गरीब जनता कोण रस्त्यावर वडापाव विकतं कोण सँडविच विकतं कोण काही वस्तू विकतं कोणी फळं विकतं त्या सगळ्या फेरीवाल्यांना सगळ्या छोट्या व्यावसायिकांना या लोकांनी 5 दिवस झाले बंद केले तुम्ही रस्त्यावर व्यवसाय करायचा नाही कारण मोदी जाणार आहे अरे मोदीने हा देश विकसित केलाय ना मग तुम्ही तो देश काय विकसित केलाय कसा विकसित केलाय तो तुम्ही रस्त्यावर बघणार नाही नौसेना दिवसाच्या निमित्ताने आमच्या मालवणमध्ये जेव्हा मोदी साहेब आले होते त्यावेळेला सगळ्या रस्त्यावरचे बॅनर काढले लोकांच्या घराघरात छोट्या छोट्या पर्यटन व्यवसाय चालतात त्यांचे बॅनर काढून टाकले अहो रस्त्यावरची कुत्री गोळा करून एका हॉलमध्ये बुरा ठेवली आणि त्याला चिकन घालून 15 दिवस आमच्या या सरकारने सांभाळलं का तर मोदींना रस्त्यावर कुत्री सुद्धा दिसत नाही मोदींना रस्ते स्वच्छ दिसले पाहिजे घरांना एकसारखे रंग दिले आणि ज्या ज्या समस्या 10-10 वर्ष सुटत नव्हत्या त्या समस्या या प्रशासनाने चुकी सरशी सोडल्या पण मला एक संशय सुद्धा आहे असं म्हणतात जिथे जिथे मोदी जातात तिथे तिथे त्यांच्या विमानातून मागून मागून अदानी जातात आणि जसे आमच्या जिल्ह्यात मोदी येऊन गेले तसं आमच्या डोक्यावर सिडको नावाचं संकट आलं जे जे समुद्र किनारचे गाव आहेत त्या सगळ्या गावांचा विकास आता सिडकोच्या माध्यमातून करून तिथे ग्रामपंचायती थांबवण्याचं अतिशय मोठं कट्टर असतात या सरकारने सुरू केले म्हणजे ज्या वेळेला जो अरबी समुद्रातला पुतळा शिवाजी महाराजांचा यांना उभा करायला जमला नाही त्याचा दुधाची ताण ताटावर लावण्यासाठी आमच्या मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला पण ज्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही पुतळा उभा केला त्याच समुद्रात महाराजांचा किल्ला सिंधुदुर्ग आहे तिथे एकमेव महाराजांचं मंदिर आहे ज्या मंदिराला आमदार वैभव नाईकांनी आपल्या आमदार निधीतून सिंहासन दिलं त्या मंदिरात जाऊन त्यांच्या पायावर डोंगर ठेवण्याची इच्छा मात्र मोदींना झाली नाही कारण यांना काय होत वाटतं तो राग त्या शिवांचा त्या माझ्या शिवाजी महाराजांचा कारण त्यांनी सुरत लुटलं अहो यांचा इतिहास ऐकला ना तो डोकं फिरतं त्यांनी सुरतल्या गुजराती जनता होती त्यांना लुटलं नव्हतं तर त्यांनी सुरत मधली जी पोर्तुगीजांची वखार होती ती लुटली होती पण कायमच हे राग धरला की शिवाजी महाराजांनी आमचं सुरत लुटलं म्हणून आज तुम्ही आमचा महाराष्ट्र लुटायला घेतलाय आणि खऱ्या अर्थाने तुमच्या
तो ही जनता आता माफ करणार नाही आहे. म्हणून मी म्हणते की आता नाही तर कधीच नाही. एका बाजूला बघतोय आपण, मी प्रत्येक मीटिंग मध्ये सांगते, यांच्या वेगवेगळ्या योजना आपण बघितल्या. आता तुम्हा सगळ्यांना 5 किलो धान्य देतात, हे काय आपल्या खिशातून देतात का? हे 5 किलो धान्य आम्हाला महिन्याभर तरी पुरतं का? तर ते आम्हाला महिन्याभर पुरत नाही. पण महिलांनो, मी तुम्हाला एक जाणीव करून देते, हे धान्य मोदी देत नाही. 2014 मनमोहन सिंग सरकार असताना अन्न सुरक्षा विधेयक आलं आणि त्या विधेयकाच्या अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला. म्हणून आज आपल्याला अन्न मिळते किंवा जे 5 किलो धान्य देत आहेत तो त्यांचा कायदा होता, यांचा तो नव्हता. त्यावेळेला जे काही कायदे झाले, कोरोना विचार असेल किंवा आपल्या अन्न सुरक्षा विधेयक असेल किंवा मनरेगा असेल, राईट टू एज्युकेशन असेल, ही जे सगळे कायदे होते हे त्यावेळेला केलेले. आणि यांनी काय केलं, स्वच्छ भारत अभियान 70 कोटीची तरतूद, 4 कोटी जाहिरात. नमो गंगा 2250 कोटीची तरतूद. गंगा स्वच्छ झालीच नाही, कोरोना त्यांनी प्रयत्न त्या गंगेत सोडली. त्याच्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ 450 कोटीची तरतूद आणि 360 कोटी रुपये फक्त जाहिरातीवर खर्च. या यांच्या योजना आहेत. तो जो पैसा आहे तो आम्हा गरिबांचा आहे, तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांचा आहे. आणि म्हणून आणि या सगळ्यामध्ये आज आपण बघतोय, मोदी जेव्हा म्हणतात की फकीर आहे झोड घेऊन निघून जाईल, मोदी साहेब तुमच्या अंगावरचा कोट 15 लाखाचा आहे हो, तुमचा चष्मा 3 लाखाचा आहे, तुमचा विमान 7,500 कोटीचा आहे आणि आज बरेच जाहिरातीवर तुम्ही 7,500 कोटी खर्च केले. हा सगळा पैसा माझ्या जनतेचा होता. आपल्या सगळ्यांचे लाडके उपनेते आदरणीय सचिन अहिर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. आपण सगळ्यांनी गाण्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्याच वेळेला आपल्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवला नाही म्हणून आपल्या या राष्ट्रीयकृत बँकांनी 21,000 कोटी रुपये जनतेकडनं उकळले. अरे ज्यांना बँकेच्या अकाउंट मध्ये मिनिमम अकाउंट मध्ये पैसे ठेवायला जर पैसे नसतील तो व्यक्ती काय परिस्थितीत जगत असेल याचा त्यांनी कधी विचार केला? पण त्याच वेळेला जवळजवळ 9 ते 10 जे मोठे मोठे श्रीमंत कॉर्पोरेटर होते यांचं 10 कोटी रुपयाचं कर्ज यांनी माफ केलं. म्हणजे यांची कर्ज तुम्हाला माफ करता येतात? सामान्य माणसांचं मिनिमम बॅलन्स असेल तर तुम्ही त्याच्यावर पैसे काढून घेता. हा जो काही सरकारचा खेळ चाललाय हा कुठेतरी आज थांबवायची गरज आली आहे. म्हणजे एका बाजूला जनतेला लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला या कॉर्पोरेटरना नाचवायचं. मी काय सरकारची हेल्प दिली आहे की तिथे तरी आता थांबवायची वेळ आली आहे. तुम्ही सगळी कोकणातली जनता आहात, तुमचं कुणी ना कुणी गावाला असेल, भाऊ असेल, काका असतील, तुम्ही स्वतः असाल. आज तिकडे 200 रुपये मध्ये सर्व प्रकल्प आणताय आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा तिथे वाचू येते त्या प्रकल्पाने माझ्या हिरवळगार निसर्गरम्य कोकणाचा विनाश होणार आहे. आणि तो विनाश होताना त्या ठिकाणी जमिनी घेणारे कोण आहे? तर जमिनी घेणारे हे सगळे कलाप्रांती आहेत आणि त्याचे दलाल हे सगळे बीजेपीची माणसं आहेत. आणि खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाचे लचके कोणाला घेतलेले त्याला विरोध करणारे आमचे खासदार विनायक राऊत असतील, राजन साळवी असतील आणि आमचे उद्धव साहेब असतील. आपण सगळे त्याला विरोध करतो पण आमच्या मुलांना तिथे रोजगार देणार नाही आणि तो विनाशकारी प्रकल्प काढणं यांना जमत नाहीये. पण आम्ही ठणकावून सांगतो तो प्रकल्प आम्हाला तिथे नकोय. पण त्या ठिकाणी काय गरजेचं आहे? पर्यावरण आधारित विकास तिथे गरजेचा आहे. कॅनिंग प्रकल्प असतील किंवा फूड प्रोसेसिंग युनिट असेल, आमचा सुका मेवा असेल किंवा आमचा कोकणी मेवा असेल याच्यावर काहीतरी प्रक्रिया उद्योग करा तर ते करणार नाही. कारण यांना महाराष्ट्र लुटून खायचा आहे, यांना भारत लुटून खायचा आहे आणि याची सुरुवात यांनी आमच्या महाराष्ट्रातून केली. 50 ठोके एकदम ओके, ही जी काय सुरुवात झाली ती आमच्या महाराष्ट्रातून केली. आणि म्हणून मला 2 ओळी त्या एकनाथ शिंदेंवर बोलावेसे वाटतात. अहो एकनाथा जरा भान ठेवा, अहो एकनाथा जरा भान ठेवा, दिल्या भाकरीची तरी जाण ठेवा. जुने आठवाना दिवस एक वेळा, जुने आठवाना दिवस एक वेळा, जुन्या मालकाचा तरी अपमान ठेवा.
आज हे देवेंद्र फडणवीस एकेकाळी विधानसभेत त्या नारायण राणेंचे सगळी कलम काढली होती, त्याच देवेंद्र फडणवीसांना राजापुरात जाऊन नारायण राणेंचा प्रचार करायची वेळ आली. देवेंद्र फडणवीस भाजपने तुमची काय गट करून ठेवले याचा कधीतरी विचार करा. आज कन्नमवर नगरमध्ये देवेंद्र फडणवीस भाषण करतायत, हिंमत असेल का त्यांनी उत्तर द्यावं की आम्ही ते विचारतो त्यांना त्यांनी उत्तर द्या. ज्यांना तुम्ही म्हटलं होतं की त्यांच्याशी कधीच युती होऊ शकत नाही, आपला धर्म नाही स्वधर्म नाही व धर्म नाही तो धर्म नाही, त्याच्याच मांडीला मांडी लावून आज दोन अग्निवीर घेऊन तुम्ही तो महाराष्ट्र चालवताय, त्या खंडणी भागदारांना घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवताय. एका प्रकारे हा महाराष्ट्र तुम्ही कुठे येऊन ठेवणार. त्यामुळे तुम्हाला सांगते आता खऱ्या अर्थाने भाकरी पंथाची वेळ आली. संजय भाऊ हे इथल्या मातीतलं व्यक्तिमत्व आहे, इथल्या मातीत उभे राहिलेले. त्यांचे वडील कामगार नेते होते, आई घराण्याच्या कार्यकर्त्या होत्या, आणि आज कमी वेळ प्रसंगी धावून येणारा माणूस म्हणजे तुमचे आमचे भाऊ संजय भाऊ. आणि म्हणून त्यांच्या मशाल चिन्हावर बटन दाबून खऱ्या अर्थाने आपण त्यांना विजय करूया. हे जे कोणी येतात मला एक साधा प्रश्न पडतो तुम्हाला, आम्ही तो प्रश्न विचारते. आपला महाराष्ट्र आज सगळ्यांना सामावून घेणार आहे, मग गुजराती असतील, बंगाली असतील, ख्रिश्चन असतील, मुसलमान असतील, बौद्ध असतील, आम्ही सगळे या मुंबईमध्ये गुन्ह्या गोंधळाने मानतो. तुम्ही येऊन आमच्या फूट पाडण्याचा प्रयत्न करता पण आमच्या फूट पडणार नाही, पडत नाही. पण मला सांगा गुजरातमध्ये सुद्धा लोकसभेची इलेक्शन होती ना, आणि ते जर म्हणतात की मुंबई आमची आहे, तर मग एकाने मराठी माणसाला तुम्ही गुजरातमध्ये उमेदवारी दिली का? गुजरातमध्ये तर एकाही मराठी माणसाला तुम्ही उमेदवारी देत नाही. आणि त्यावेळेला तुमची माणसं इथे म्हणतात की ही भूमी माझी आहे, आणि जेव्हा आम्ही म्हणजे खासगी भाषण ऐकतो तेव्हा ते म्हणतात मी काठियावर मेगा आहे, मी तो घरी जाऊंगा, म्हणजे तोंडावर आहे आणि मनात आहे अशी जी समजूता ती माणसं आहे यांच्यापासून कुठेतरी आपल्याला वाचवायला हवे, स्वतःला वाचायला हवे. ज्योतिबा फुले काय म्हणायचे, शेरजी आणि भटीच्या हातात सत्ता गेली की देशाचं वाटोळं होतं, आणि ते वाटोळं वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थाने आज आपण ही भाकरी परतायची आहे. मोठ्या मताधिक्याने आपण संजय भाऊंना निवडून घेऊया. बोलण्याचा तर खूप आहे, बाकीचे वक्ते बोलायचे त्यामुळे फार वेळ घेत नाही. जाता जाता आमच्या सुयोग प्राधिकरणाची दोन कवितेच्या ओळी म्हणते आणि आपली रजा देते. आणि ही जी कविता आहे या खोके भागदारांसाठी आहे, आणि त्यांच्या समोर लढणाऱ्या माझ्या शिवसेना